हे जाहले मी, नमो शारदे, नमामि नमामि। आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व वडीलधारी मंडळी आणि स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडणारे सर्व माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, सर्वप्रथम मी नुकत्याच रिझल्ट लागलेल्या यशस्वितांचे अभिनंदन करते आणि मला माझे मनोगत व्यक्त करण्याची ही जी संधी दिलेली आहे त्यासाठी मी आभार व्यक्त करते। शेवटचंच मनोगत आहे, सो आय विल टेक 5 to 10 minutes। सर्वप्रथम कारण एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल, तर आय विल टेक 5 to 10 minutes। सर्वप्रथम मी माझा परिचय करून देईन। माझं पूर्ण नाव रोहिणी दत्तात्रय नरे। लग्नानंतर मी ही परीक्षा पास झालेली आहे। लग्नानंतरचं माझं नाव रोहिणी योगेश विरोळे। माझं मूळ गाव पाबळ, तालुका शिरूर, जिल्हा पुणे हे आहे। 10वीपर्यंतचं माझं शिक्षण राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय येथे झालं। 11वी 12वीचं शिक्षण फर्ग्युसन कॉलेजला झालं। 2007 साली COEP मधनं मी ENTC इंजिनिअरिंग पूर्ण केलं। 2007 ते 2014 हे मी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये IT इंजिनियर म्हणून कार्यरत होते। 2014 ला मी रिझाईन केलं आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला। पहिल्या परीक्षेमध्ये प्रिलिम उत्तीर्ण झाले, दुसऱ्या प्रिलिममध्ये मेन्स पास झाले, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मी इंटरव्ह्यू क्लिअर करून नायब तहसीलदारपदी सिलेक्शन झालं आणि यावर्षी तहसीलदार या पदावरती नेमणूक झालेली आहे। मला माझी मुलगी आता पहिलीत आहे। गेल्या वर्षी महाराष्ट्रात मुलींमध्ये फर्स्ट आले होते, त्यामुळे बऱ्याच जणांना मे बी माझी इंट्रोडक्शन असेल। वर्षभरामध्ये मला IT फील्डच्या बऱ्याच लोक ॲप्रोच झाले, मुली ॲप्रोच झाल्या की लग्नानंतर हे तू कसं केलं किंवा काय केलं। तर IT फील्ड सोडून इकडे येण्याचा उद्देश मी खूप जणांना सांगते की IT फील्डमध्ये खूप मोठी ट्रान्सफॉर्मेशन करण्याची जरी क्षमता असेल तरी आपण एका मर्यादित क्षेत्रामध्ये काम करतो। काल माझा अनुभव सांगावासा वाटतो। काल मी आमची दरवर्षी आळंदीला पंगत असते, मी काल गेले होते माऊलींच्या दर्शनाला। तिथे माऊलींच्या मंदिरामध्ये फिरत असताना त्यांचा सगळा इतिहास आठवला। 21व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली। विश्वची माझे घर हा संदेश त्यांनी त्याकडे दिला। आज मुलांची मानसिकता अशी झालेली आहे की बिल गेट्स, कार्लोस स्लिम, वॉरन बफे हेच काही जे आहेत ते आयडॉल आहेत। परंतु मला असं वाटतं आपल्या देशामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम किंवा भास्कराचार्य, वराहमिहीर यांनी हीच कामगिरी केलेली आहे, पण मला वाटतं आपण हा इतिहास विसरलोय। परंतु तोच आपण डोळ्यासमोर ठेवून आपल्यामध्ये आपण आपला जॉब करिअर करत असतो पण एक ॲट द बॅक ऑफ द माइंड थोडंसं मोठं गोल ठेवून तुम्ही जर कुठलंही काम केलं तर मला वाटतं त्यातनं जे आउटपुट असतं ते मोठं असतं। वर्षभरामध्ये मला बऱ्याच अडचणी आल्या। वडिलांचे ऑपरेशन झाले, ॲक्सिडेंट झाले, तो वेगळा भाग होता। परंतु मला असं वाटतं तुमचं जर उद्दिष्ट जर एका चांगल्या विचारासाठी प्रेरित असेल तर तुम्हाला तुमच्या मार्गामध्ये मदत करणारी खूप चांगली मित्रमंडळी भेटतात आणि तसंच माझं झालं। इथं बोलायला थोडासा वेळ मी घेते। जे ॲस्पिरंट्स आहेत त्यांना मी एक 4-5 गोष्टी परत सांगेल। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अभ्यासामध्ये प्रोफेशनलिझम ठेवा। म्हणजे तुम्हाला कुठला अभ्यास करायचा आहे, कसा करायचा आहे हे आधी माहिती करून घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ही परीक्षा कशासाठी देत आहे हे माहिती करून घ्या। आपल्या म्हणजे दिस इज अ यू आर गोइंग टू बी अ लीडर, अधिकारी हा लीडर असतो, तर ह्या गोष्टी म्हणजे लीडरशिप स्किल्स असतील किंवा टीम स्किल्स असतील, कम्युनिकेशन स्किल्स असतील, ह्या तुम्ही डे टू डे लाईफमध्ये बिल्ड करा। स्ट्रॅटेजी ठेवा, कुठलीही एक्झाम असेल, प्रिलिम असेल, मेन्स असेल किंवा इंटरव्ह्यू असेल, त्या एक्झामची जी रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही समजून घ्या आणि त्याप्रमाणे स्ट्रॅटेजी बिल्ड करा। आता 2 एप्रिलला CSATचा पेपर असेल, त्याबद्दल खूप जणं विचारतात, पण मला असं म्हणायचं की CSATचा उद्देश काय आहे हे समजून घ्या। उद्या तुम्ही अधिकारी होणार आहे, एका वेळेला हजार पानं तुम्हाला वाचावी लागतात, एका 5 मिनिटामध्ये ते म्हणजे काहीची केस असेल ती समजून घ्यावी लागते। तर हे जे गुण आहेत की नाही त्याचा लॉंग फॉर्म समजून घ्या। इट इज अ CSAT ॲप्टिट्यूड टेस्ट, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, तुमच्यामध्ये ती आहे की नाही तर हा तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही ह्या गोष्टी इम्प्रूव्ह करू शकता असं मला वाटतं। आणि इथे ज्या उपस्थित मुली आहेत त्यांना मी परत सांगेल, मागच्या वर्षीही सांगितलं होतं की लग्नानंतर अभ्यास आपण करू शकतो। मी 7 वर्षानंतर अभ्यासाला सुरुवात केली।
29व्या वर्षी मी अभ्यासाला सुरुवात केली आणि 33व्या वर्षी मला वर्ग हे पद मिळालेलं आहे. ॲक्च्युली आयुष्यामध्ये मुलींच्या दोन टप्पे असतात, किंवा पार्ट वन किंवा पार्ट टू असं म्हणू शकतो. पार्ट वनमध्ये आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, आज आपण जेंडर इनइक्वॅलिटीबद्दल बोलतो किंवा सेक्स रेशो कमी आहे याबद्दल बोलतो. परंतु मी माझ्या घरच्यांबद्दल सांगेल, लहानपणापासून मी आज गावाला जरी गेले तरी माझ्या वडिलांची परिस्थिती कशी होती हे सांगितलं जातं की वडिलांना किंवा चुलत्यांना पायात घालायला चप्पल नसायची. म्हणजे या बिकट परिस्थितीतून वर आलेलो आहोत, शून्यातून वर आलेलो आहोत. शिस्त आणि शिक्षण या दोन गोष्टींच्या बळावरती आज इथं मला बोलण्याची संधी आहे. तर मला हेच म्हणायचं की लहानपणापासून मुलगा आणि मुलगी हा भेद केला गेला नाही. हे सांगण्याचं उद्दिष्ट असं की तुम्ही गरीब कुटुंबातून आहात किंवा कुठल्याही कुटुंबातून आहात, तुम्ही तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ह्यावरती हे डिपेंड राहतं. आणि लग्नानंतरची जी पार्ट टू फेज असते तिथेही माझ्या मिस्टरांनी मला तू हे करू शकतेस याचा विश्वास दिला. प्रत्येकामध्ये कुठलं तरी हुनर असतं, ते ओळखण्याची ताकद आजूबाजूच्या लोकांमध्ये असते आणि ती आपल्याला संधी मिळाली तर ती आपण अपॉर्च्युनिटी कन्व्हर्ट केली पाहिजे. अप्पू सुमाग्रज जसे म्हणतात की फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, असं कोणीतरी आपल्या आजूबाजूला असेल तर मला असं वाटतं की यश नक्कीच मिळू शकतं. खूप वेळ झालेला आहे, मला इथं बोलण्याची संधी दिली यासाठी मी युनिक अकॅडमीचे आभार मानते. भोळे सर, तुकाराम जाधव सर आणि सर्व स्टाफचे मी आभारी आहे. जाता जाता मी एवढंच म्हणेल, कोई भी लक्ष मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.